शरद पवार के घर पर हुए हमले के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस ने आज पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया। इसी कड़ी में नागपुर के गांधी पुतला परिसर में आभा पांडे के नेतृत्व में मूक प्रदर्शन किया गया, जिसमें राष्ट्रवादी नेता कार्यकर्ता शामिल हुए। आंदोलन करता है राष्ट्रवादी, तो काय तुमची भूमिका आहे, काय मागणी आहे? कालचा जो हल्ला शरद पवार साहेबांच्या घरी झाला, तो भ्याड हल्ला, त्याचा आम्ही निषेधार्थ आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत। कारण आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारे लोक आहोत, म्हणून आम्ही गांधीजींच्या पुतळ्याच्या बाजूला आम्ही इथे बसून निषेध नोंदवत आहोत। कारण कुठे ना कुठे पुरोगामी विचारांची हत्या महाराष्ट्रात झालेली आहे, आणि कालचा काळा दिवस आमच्या नोंदवहीत ते नोंद झालेला आहे, महाराष्ट्राच्या नोंदवहीत नोंद झालेला आहे। आणि असा काळा दिवस ज्या लोकांनी घडवून आणला, त्यांच्या मागचे मास्टर माइंड कोण, त्यांना कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही सगळे इथे एकत्रित येऊन बसलो आहोत। आणि प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला सुद्धा निवेदन करत आहोत की जो कोणी याच्या मागचा मास्टर माइंड असेल, त्याच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे। कारण कुठे ना कुठे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेला कफास लावण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केलेला आहे, त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, म्हणून आम्ही इथे बसलो आहोत। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।